ओम मी अर्चना विरा आष्टा उपकेंद्रातून बोलते मी गेली चार वर्ष ब बा, बापूंच्या याच्यात आहे आणि मला आलेला अनुभव मला म्हणजे भरपूर अनुभव आलेत पण एक अनुभव मला सांगायचा आहे तर त्यातला अनुभव म्हणजे माझ्या मिस्टर कॅन्सरनं आजारी आहेत आणि त्यावेळेला आम्ही जेव्हा दवाखान्यातून घरी आलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी दोन दिवसानंतर आम्हाला परत चेकअपसाठी बोलवलेलं होतं पण एक त्या दिवशी दुसऱ्या दिवशी यांना भरपूर खोकला यायला लागला एवढा खोकला यायला लागला की झोपेची गोळी देऊन किंवा औषध देऊन सुद्धा औषध गोळ्या चालू असताना सुद्धा त्यांना झोप लागेना अजिबात झोप लागेना किती प्रयत्न केले तरी मग जवळजवळ रात्री साडे अकरा बारा वाजत आलेली मग त्यावेळेला आता काय करायचं आता परत दवाखान्यात न्यायला लागते का काय असे एवढं वाटायला लागलं अजिबात त्यांना चैन पडे ना मग सरळ मी आत गेले आणि यांना बापूंचं काहीही पटत नव्हतं म्हणजे त्यांना विश्वासच नव्हता अजिबात मग आता काय करायचं उदी लावून घेत नव्हते काहीही करत नव्हते मी सरळ आत गेले किचनमध्ये बापूंचा ओम श्रीयानिरुद्ध आय नमहा जप जप केला बारा वेळेला आणि ते पाणी त्यांना प्यायला दिलं आणि पाय प्यायला दिल्यानंतर बरोबर एक दहा मिनटातच त्यांना एकदम गाढ झोप लागली आणि सकाळी सात वाजताच ते जागे झाले हा माझा अनुभव आहे खूप मोठा हरिओम श्रीराम